नमस्कार, मी API धामापूरकर, सिवूड वाहतूक शाखेचा इन्चार्ज. आज आपणासमोर मी सांगू इच्छितो की आज तेरणक इंजिनिअरिंग कॉलेज येथे ऑटो एक्सपो भरण्यात आला होता. सदर ऑटो एक्सपोची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर मी आणि माझा स्टाफ तेथे गेलो. तर तेथे आम्हाला अपेक्षित होतं की इंजिनिअरिंगच्या पोरांनी काहीतरी चांगलं इन्व्हेशन करावं आणि आपल्या नॉइस पॉल्युशन किंवा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये शोध लावावा. परंतु आम्ही गेल्यावर आम्हाला असं आढळून आलं की ज्या जुन्या गाड्यांना त्यांचे सायलेन्सर बदलून त्यांचा कर्णकर्कश आवाज तिथे ऐकूया लागला, त्यामुळे आम्ही तेरणा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजच्या सरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साहेब तुम्ही येऊन त्यांच्यावर कारवाई करू शकता. त्या अनुषंगाने आम्ही तेरणा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गेलो. तर आम्हाला चार फोर व्हीलर गाड्या आणि तीन टू व्हीलर गाड्या ज्यांचे सायलेन्सर बदली गेलेले आहेत आणि त्यांचा इतका कर्णकर्कश आवाज आहे की ज्याच्यामुळे आज पाम बीच रोड आणि नेरूळमधील जे वरिष्ठ नागरिक आहेत किंवा जे पाम बीच रोडच्या नजदीक राहणारे नागरिक आहेत त्यांना होणाऱ्या त्रासाचे आमच्या माननीय CP साहेबांच्या आणि माननीय DCP ट्रॅफिक यांच्या मोबाईलवर कंटिन्यू कॉल, त्याचप्रमाणे ट्विटरवर कंटिन्यू तक्रारी जात होत्या. त्या अनुषंगाने माननीय DCP सर काकडे सर तसेच आमचे ACP सर बोंडे सर यांची परवानगीने मी सदर कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला चार मोठ्या गाड्या म्हणजे फोर व्हीलर गाड्या मिळाल्या, त्यांचे सायलेन्सर बदली केलेले आहेत. त्याचप्रमाणे तीन टू व्हीलर गाड्या मिळाल्या ज्यांचे सायलेन्सर बदली केलेले आहेत, त्यांना चौकीमध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर MUA प्रमाणे कारवाई केलेली आहे आणि त्या सर्वांचे सायलेन्सर काढून जमा करण्यात येणार आहेत आणि सायलेन्सर ते डिस्ट्रॉय करण्यात येणार आहेत.